नमस्कार मी रेवती चॅनेलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुंदीचे लाडू सर्वांनाच आवडतात पण बुंदी, बुंदी पाडणे हे सर्वात कंटाळवाणी आणि किचकट काम आहे पण आता सर्वच बेकरी किंवा दुकानामध्ये बुंदी बाराही महिने तुम्हाला सहज मिळते असे आतून मऊ सॉफ्ट एकदम आणि फ्रेश कमी खर्चात कमी वेळेत घरच्या घरी झटपट बुंदीचे लाडू आज आपण बनवणार आहोत कोणीही बनवू शकेल अशी साधी सोपी रेसिपी आहे आणि जरी तुमची ही रेसिपी बिघडली तर त्यासाठी काय करायचं यासाठी मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत चवीला तर खूपच भन्नाट लागतात हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून पहा मी दाखवलेलं हे प्रमाण एक किलोचं घेतलेलं आहे अर्धा किलोचं बनवणार असाल तर यातील सर्व प्रमाण निम्मे करून घ्या बरोबर परफेक्ट रेसिपी दाखवलेली आहे तुमचे लाडू यापुढे कधीही बिघडणार नाहीत तर घरच्या घरी कमी खर्चात घर आता तुम्ही भरपूर सारे लाडू बनवू शकता चला तर मग लाडू बनवूया तयार बुंदीपासून बुंदीचे लाडू बनवण्यासाठी अशी एक किलो बेकरीमधून मी बुंदी आणलेली आहे अगदी बारीक मोतीचूर लाडूची बुंदी आहे एक किलो बुंदीसाठी एक किलो साखर घ्यायची क्रश केलेले ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार घ्या वेलची पावडर आणि दोन ग्लास पाणी घेतलेले आहे यम एलने म्हणाल तर सहाशे एम एल पाणी आहे आणि ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही मगज बीसुद्धा ॲड करू शकता ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत आणि त्याचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता अशा मोठ्या भांड्यात अगोदर पाक बनवायला ठेवायचा त्यामध्येही एक किलो साखर आणि दोन ग्लास पाणी एकत्र करून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि पाण्यामध्ये साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे दोन तीन मिनटं असं हलवत राहायचं उष्णता लागेल तसं साखर पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरगळते बघा पहिली उकळी आलेली आहे पूर्ण साखर विरगळलेली आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची असा पातळ पाक तयार झालेला आहे एकदम अजून आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा असल्यामुळे पाच मिनटं असं मधून मधून हलवत पुन्हा पाक उकळत ठेवायचा आहे आणि असं मधून मधून बघत राहायचं किती थिक झालंय पाक ते अजून आपला हा पाकाचा ड्रॉप पटकन खाली पडतोय म्हणजे पाक तयार झालेला नाहीये अजून पाच मिनटं असाच पाक मी उकडत ठेवलेला आहे आणि पुन्हा असा उलतण्यावरती एक ड्रॉप घेऊन पहायचं पाकाचा ड्रॉप असा थिक पडला आणि तार आली की समजायचं इथं आपला एक एकतारी पाक तयार झालेला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये क्रश केलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून पुन्हा हे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या स्टेजला तुम्ही खायचा फूड कलरसुद्धा ॲड करू शकता लगेचच यामध्ये एक किलो बुंदी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्व पाकामध्ये अशी बुंदी व्यवस्थित मिक्स केल्यामुळे पाक बुंदीच्या आतपर्यंत व्यवस्थित मिक्स होऊन मुरेल आणि आपले लाडू इथं अगदी मऊ सॉफ्ट होतात बुंदीचे लाडू विकत आणायला गेलात तर खूप महाग असतात आणि ते कधी बनवलेले असतात ते काही माहीत नसतं त्यामुळे अशी बुंदी आणून तुम्ही हवे त्या वेळेत असे ताजे लाडू बनवून खाऊ शकता आता इथं व्यवस्थित अशी बुंदी पाकामध्ये मिक्स करून झालेली आहे आता यावरती दहा मिनटं झाकण ठेवून गरम गरम पाकात बुंदी चांगली मुरून द्यायची यामुळे व्यवस्थित पाक आतपर्यंत बुंदीचा जाईल आणि दहा मिनिटानंतर पाहायचं पाक कितपत बुंदीमध्ये मुरला ते असं मिश्रण थोडं हलवून घ्यायचं अजून थोडं ओलसर मिश्रण दिसतंय म्हणजे पाक अजून व्यवस्थित मुरला पाहिजे त्यासाठी पुन्हा असं थोडं हलवून घ्यायचं एकसारखं मिश्रण आणि झाकण ठेवून पुन्हा दहा मिनटं झाकून ठेवायचं बुंदी पाकात टाकल्यापासून बरोबर वीस मिनिटांनी बुंदी चांगली पाकात मुरलेली आहे आणि लाडू वळण्यासाठी तयार झालेला आहे मिश्रण आता पटापट आपण याचे लाडू वळून घेऊया लाडूची साईज किती हवी त्यानुसार हातामध्ये बुंदी घ्यायची आणि थोडा जोर देऊन असे लाडू बांधायचे पुन्हा थोड्या वेळानंतर बुंदी फुलून थोड्या मोठ्या साईजमध्ये लाडू तयार होतात असा वरून दाब द्यायचा बघा अशा पद्धतीनं इथं मी सर्व लाडू पटापट वळून घेते बुंदीचे लाडू बनवण्यासाठी बुंदी तर आपण तयार आणलेलीच आहे पण खरं कौशल्य हे पाकामध्ये आहे तर पाक कच्चा झाला तर लाडू वळता येत नाहीत त्यामुळे एक तारी पाक कसा करायचा ते तर आता तुम्ही पाहिलेलंच आहे पण कदाचित त्यामध्ये जर तुमचा कच्चा पाक झाला तर पुन्हा हे पातेल गॅसवरती ठेवा आणि दोन तीन मिनिट पुन्हा हे मिश्रण गरम करा म्हणजे पटकन लाडू वळता येतील आणि पाक जर पक्का झाला म्हणजेच दोन तारी झाला की लगेचच बुंदी पाकात टाकली की कडक होतात लाडू आणि लाडू वळता येत नाहीत अशा वेळी चार चमचे साखर आणि चार चमचे पाणी एकत्र करून उकळी द्यायची आणि हे पाणी या मिश्रणामध्ये घालायचं म्हणजे मिश्रण थोडे ओलसर होईल आणि लाडू वळता येतील पटकन या सर्व वा टिप्स वापरून जर तुम्ही बुंदीचे लाडू बनवले तर कधीच बिघडणार नाहीत एक किलो बुंदी पासून इथं साठ लाडू तयार झालेले आहेत बुंदीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं साखरेचं प्रमाण आणि पाक करण्याची पद्धत पाक जर योग्य पद्धतीने केला तर आपले लाडू कधीच बिघडत नाहीत आणि साखर सुद्धा योग्य प्रमाणात घातली तर गोड होतात बघा आतून किती मऊ झालेले आहेत पाक बुंदीमध्ये व्यवस्थित मुरलेला आहे असे तयार बुंदीपासून घरच्या घरी फ्रेश लाडू कसे बनवायचे याची साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही बनवलेले लाडू कसे झाले ते कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून मित्रमैत्रिणींना शेअर करा अशा छान आणि वेगळ्या व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत बाय पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद